पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता उत्तर प्रदेशात शहाजहानपूर इथं गंगा एक्सप्रेसवेची पायाभरणी करणार आहेत पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी द्रुतगती मार्ग छत्तीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या खर्चानं बांधला जाणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर हा उत्तर प्रदेशचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग बनेल आणि राज्याच्या पश्चिम आणि पूर्व भागांना जोडेल या द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक विकास व्यापार कृषी पर्यटन इत्यादींसह अनेक क्षेत्रांना चालना मिळेल यामुळे या, या प्रदेशाचा सामाजिक आर्थिक विकास होऊ शकेल या द्रुतगती मार्गावर हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन स्थितीत उड्डाण करता यावं आणि उतरता यावं यासाठी शहाजहानपूर इथं साडेतीन किलोमीटर लांबीची हवाई पट्टीका देखील बांधण्यात येणार आहे द्रुतगती मार्गाजवळ एक औद्योगिक कॉरिडॉर देखील बांधण्याचा प्रस्ताव आहे